विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती, ऐका त्यांचे विचार, मते आणि माहिती संवाद प्रखरच्या माध्यमातून आता दर शनिवारी राम प्रखर आणि मल्हार टीव्हीवर। दैनिक राम प्रखरच्या संवाद प्रखर या सत्रात आज आपण बोलणार आहोत रायगडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने सर आपल्यासोबत आहे। त्यांच्याशी आपण जिल्ह्याच्या एकूणच आरोग्याविषयी आणि भविष्यात जिल्ह्यात आरोग्यासंदर्भात जिल्ह्यातील आरोग्याचा स्टँडर्ड वाढवण्यासाठी काय करायचं आहे, त्यांच्या मनात काय योजना आहे, त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तर नमस्कार सर, नमस्कार, आमच्या या कक्षामध्ये आपलं स्वागत करतो। तर आपण आज जिल्हा शल्य चिकित्सक आहात, आज पूर्ण जिल्ह्याच्या आरोग्याची जबाबदारी लावत आहे। या जिल्ह्यात साधारण काय परिस्थिती आहे, इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये आरोग्याच्या सुविधा कशा आहेत आपल्या या जिल्ह्यात ग्रामीण भागात? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार सांगतो। आरोग्य विभागाचा आपण जो प्रश्न विचारला होता त्या अनुषंगाने एक साधारण एक वर्षापूर्वी या ठिकाणी मी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून रुजू झालो आणि सांगायला हरकत नाही की ज्या दिवशी निरसाळवाडीला एक दुर्दैवी घटना मागच्या वर्षी पावसाळ्यात घडली त्या अगोदरच्या संधीलाच मी या ठिकाणी रुजू झालेलो होतो आणि आल्या आल्याच माझ्यासमोर त्या ठिकाणी बरेच लोकांचा प्रॉब्लेम झालेला होता, बरेच मंडळी निवृत्त झालेले, त्या सगळ्यांच्या आरोग्यविषयक बाबींची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती। त्यावेळेस जी काही यंत्रणा होती त्यांनी सक्षमपणे काम करून आम्ही त्यांना त्यांचं पुनर्वसन मानसिकदृष्ट्या त्यांना सक्षम करून करण्यामध्ये आरोग्यविषयक जी काही जबाबदारी होती ती सक्षमपणे पाळलेली। त्याच्यानंतर मग मी हा मुद्दा मी मुद्दाहून या ठिकाणी सांगायचा उद्देश हा होता की रायगड जिल्हा जो आहे आपला हा भौगोलिकदृष्ट्या जर आपण बघितला तर बाकी जिल्ह्यांचा जसं नॉर्मल जिल्हे असतात महाराष्ट्रातले त्याच्या तुलनेमध्ये हा थोडा चॅलेंजिंग जिल्हा आहे आणि सगळ्याच लेवलवर जेव्हा चॅलेंजिंग जिल्हा असणार त्यावेळेस या ठिकाणच्या आरोग्यविषयक बाबी ज्या असतील किंवा आरोग्यविषयक प्रश्न असतील हे पण थोडे चॅलेंजिंग असतील याच्याबद्दल त्यावेळेसच माझ्या लक्षामध्ये आलेलं होतं। त्याच्यानंतर मग मी जिल्ह्यामध्ये सगळे जेवढे काही सरकारी हॉस्पिटल्स आहेत या यंत्रणेच्या ठिकाणी फिरून त्या ठिकाणचा आढावा घेतला। आढावा घेतल्यानंतर असं लक्षात आलं की नक्कीच रायगड जिल्ह्यामध्ये भरपूर गोष्टी करण्यासाठी स्कोप आहे आणि एक आरोग्य खातं जे आहे आपलं सार्वजनिक आरोग्य खातं यांच्यामार्फत एक चांगल्या प्रकारचं काम करून खात्याचंही नाव उंचावलं जाईल। आमच्या स्वतःचं वैयक्तिक माझं नाव पण या ठिकाणी मला चांगल्या आशेनं लोक घेतील आणि याशिवाय इथली जी काही मंडळी असतील इथली जी काही पब्लिक असेल यांना पण याचा भरपूर फायदा होईल असं विजन मी त्याच वेळेस डोक्यामध्ये ठेवलेलं होतं आणि त्या दृष्टीनं मग मी प्रयत्न करायला सुरुवात केली। सुरुवातीचा जो प्रयत्न होता त्याच्यामध्ये जेवढे काही सध्या अस्तित्वात असलेली आरोग्य यंत्रणा आहे त्या आरोग्य यंत्रणेनं एकदम अलर्ट मोडवर आणि पेशंटच्या हिताचं तात्काळ काम करावं अशा प्रकारच्या मोटिवेशनला सुरुवात करणं गरजेचं होतं। त्याच्याशिवाय कोणावर जबरदस्ती करून किंवा कोणाला शिक्षा करून आपण त्यांना काम करायला प्रवृत्त करू शकत नाही कारण आरोग्य खात्यामध्ये जे काही काम करायचं असतं त्याचं कागदोपत्री मूल्यमापन करणं थोडं अवघड जातं। ते त्या माणसाच्या मनातून त्यानं ती रुग्णांना साठी काम केलं पाहिजे कारण ही रुग्ण ही एक सेवा आहे आणि त्याचं मूल्यमापन करणं थोडं कागदोपत्री अवघड जातं। त्याच्यामुळे आम्ही पहिलेच मानसिकता अशी ठेवली की जे काय माझे डॉक्टर्स असतील नर्सेस असतील किंवा आणखीन इतर पॅरामेडिकल कर्मचारी असतील यांच्या मनामध्ये येणाऱ्या रुग्णांबद्दल किंवा ज्यांना आपली गरज आहे अशा सगळ्यांबद्दल पहिले आत्मीयता आणि एक आदरभाव तयार झाला पाहिजे। जेव्हा ती गोष्ट तयार होईल त्याच्यानंतरच हे लोक काम करायला सुरुवात करतील। त्याच्यानंतर मग बऱ्याच ठिकाणी आपण एक बघितलं की मधल्या काळामध्ये कोविडचा मोठा आपल्याला फटका बसलेला होता। त्या काळामध्ये सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये मोठ्या 30 बेडच्या वरच्या दवाखान्यामध्ये आपण कोविडसाठी यंत्रणा राबवली होती त्यामुळे नॉर्मल पेशंट्ससाठी ती यंत्रणा पूर्ववत करणे गरजेचं होतं आणि कदाचित त्याच काळामध्ये मी इथं आलो मग त्याच्यामध्ये 2-3 वर्षाच्या दरम्यान बरेचसे जी नॉर्मल पेशंटसाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री असेल इन्स्ट्रुमेंट्स असतील
किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी असतील या सगळ्यांचा आढावा घेऊन ते परत पूर्ववत करणे आणि लोकांच्या मानसिकतेमध्ये लोक म्हणजे माझे कर्मचारी जे असतील डॉक्टर वगैरे यांच्या मानसिकतेमध्ये पण बदल करणं गरजेचं होतं की आपण आता परत पूर्ववत पदावर आलेलो आहे आणि आपल्याला पूर्ववत पदावर येऊन पुन्हा एक आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी भरारी घेणे गरजेचं होतं हे सांगणं पण या लोकांमध्ये ती भावना तयार झाली. भावना तयार झाल्यानंतर मग ॲटोमॅटिक अडचणी काय या सगळ्या अडचणी समजून घेणं पण तेवढ्याच महत्त्वाच्या होतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं. या अडचणीमध्ये बऱ्याच वेळा इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट काही खराब झाले होते ते दुरुस्त करून घेता येतात का तो एक विषय होता. काही नवीन इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंटची गरज आहे का ते पाहणं गरजेचं होतं. लोकांच्या मनामध्ये जी काही भीती आरोग्य खात्याबद्दल होती कोविडमुळं ती परत एकदा त्यांच्या मनामधली नाशकता काढून त्यांना दवाखान्यात जायचं म्हटल्यानंतर व आपण गेलंच पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं व्हायचं की लोकांना दवाखान्यात जायचं म्हणजे भीती वाटायला लागली. दवाखान्यामध्ये गेला कोणी असं जर कोणाला दुसऱ्याला माहीत झालं तरी त्याला भीती वाटायची. तो प्रकार मनातून भीती काढून एक आनंदाचं वातावरण तयार करणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर सगळे जे काही आपले रुग्णालय असतील हे सुस्थितीमध्ये असणे, तिथं स्वच्छता असणे, आलेल्या रुग्णांसाठी व्यवस्थित अटेंटिव्हनेस असणे आणि जर इमर्जन्सी पेशंट आलेला असेल तर तो तात्काळ अटेंड झाला पाहिजे या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर जर बघितलं आपण तर माता मृत्यूचं पण प्रमाण जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी होतं. त्या लहान बालकं असतील, नवजात बालकं असतील, त्याच्यामध्ये पण मृत्यूचं प्रमाण एक चॅलेंजिंग बाब होती आणि ती कमी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं होतं. आदिवासी बहुल एरिया असल्यामुळं बऱ्याच वेळा 9 महिन्याच्या कालावधीमध्ये ती महिला दवाखान्यामध्ये भेटी देते का, सोनोग्राफी होतात का तिच्या, या सगळ्या गोष्टींचं मायक्रो प्लॅनिंग गरजेचं होतं. याच्याशिवाय डायलिसिसच्या सुविधा ज्या आहेत या जिल्ह्यामध्ये फार तुरळक प्रमाणात उपस्थित होत्या आपल्याकडं आणि हा हिली एरियाच्या बेसमध्ये लोक राहत असल्यामुळे या ठिकाणी किडनी स्टोन किंवा किडनीच्या आजारांचं प्रमाण पण जास्त साहजिकच. ह्या सगळ्या गोष्टींवर फोकस करण्याला मी सुरुवात केली. आता सध्या जर लहान मुलांचा आय सी जर बघितलं आपण तर फक्त अलिबाग सिव्हिल येतच होतं. ते लहान मुलांचा आय सी आता नव्याने एक आणखीन सँक्शन झाला. आपण 3-4 ठिकाणचा प्रस्ताव टाकलेला आहे. टप्प्याटप्प्यामध्ये ते केंद्र शासनाकडून मंजूर होतील. डायलिसिस युनिटची पण कमतरता होती तर डायलिसिस युनिटमध्ये पण जिल्ह्यामध्ये आपण श्रीवर्धनला एक आता या 4-5-7 तारखेनंतर एक डायलिसिस युनिट चालू करतोय. त्याच्यानंतर माणगावचं जे डायलिसिस युनिट सेंटर होतं आपलं ते आपण 2 मशीनवरून 4 मशीनवर नेतोय. माणगावमध्ये त्या एरियामध्ये गोरगरिबांसाठी सिटी स्कॅनची आवश्यकता असणं आवश्यक होतं. ती एक सिटी स्कॅनच्या पण सुरुवात त्या ठिकाणी होते आता. त्याच्यानंतर मग आपण जर बघितलं तर जुन्या काही हॉस्पिटलची मान्यता मिळालेली होती प्रशासकीय मान्यता शासनातर्फे, त्यांचे बांधकाम चालू झाले नव्हते किंवा काही हॉस्पिटलचे प्रशासकीय मान्यता भेटून त्याचे प्रस्ताव शासनापर्यंत बांधकामाचे मनुष्यबळ भरतीचे प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचलेले नव्हते. त्याच्यावर पण भरपूर आपण काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आता येणाऱ्या काळामध्ये महाड हे एक महत्त्वाचं सेंटर आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पण त्याला महत्त्व आहे आणि एक तो दक्षिण रायगडचा शेवटचं टोक आहे त्या दृष्टीने पण महत्त्व आहे. दोन्ही दृष्टीनं मान्य पदाधिकारी जे असतील या सगळ्यांच्या सहकार्यानं इथल्या आपल्याला त्या ठिकाणी 200 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे. तिथलं जे 3 बेडचं रुग्णालय होतं त्याचं 100 बेडमध्ये पण श्रेणीवर्धनाचं मंजूर झालेलं आहे आणि याचे जे काय आवश्यक पुढचे बांधकामाचे आणि यंत्रसामग्रीचे प्रस्ताव आहेत हे आपण शासनापर्यंत पोहोचवलेले आहे. उरण हे पण आपल्या रायगड तालुक्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्या ठिकाणी पण औद्योगिकरण होत असल्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या मजुरांना, कामगारांना, गोरगरीब लोकांना एक चांगलं मोठं अद्ययावत हॉस्पिटल असणं गरजेचं होतं. तिथल्या माननीय आमदार महोदयांच्या मदतीनं, सहकार्याने आणि त्यांच्या इच्छाशक्तीनं आपण ते पण आता या चालू अधिवेशनाच्या बजेटपर्यंत पोहोचवलेले आहे. आवश्यक त्या सर्व कारवाया त्याच्या पूर्ण झालेल्या आहे. पाली या ठिकाणी खूप वर्षापूर्वी एक ग्रामीण रुग्णालय मंजूर झालेलं होतं. ते पण आपण बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयानं त्या ठिकाणचं बांधकाम सुरुवात झालेलं आहे. मला वाटतं आता 1st फ्लोअरपर्यंत तिथलं बांधकाम झालेलं आहे. खालापूर हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे ज्या ठिकाणी जुन्या हायवेनं जाताना ॲक्सिडेंटच्या पेशंटला अत्यावश्यक वेळी तात्काळ सेवा भेटणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी तिथलं ग्रामीण रुग्णालयाचं बांधकाम पण असं बऱ्याच वर्षापूर्वी मंजूर झालेलं असताना सुद्धा होत नव्हतं. त्यातल्या काही ज्या काही प्रशासकीय बाबी आहेत त्याचा
त्रुटी आम्ही दूर करून ते बांधकाम पण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आता चालू झालेले आहे. म्हणजे येणाऱ्या 2 वर्षामध्ये या ठिकाणची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यामध्ये दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे. आता पुढचा प्रश्न आहे की आपल्या अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलचा जरी आपण विचार केला तर इथं फार जुन्या काळात एक बिल्डिंग आहे ज्याच्यामध्ये आपलं सगळं आंतररुग्ण असतं. गेल्या 42 वर्षापूर्वी ही बिल्डिंग बांधली गेलेली आहे. आता या बिल्डिंगचं नूतनीकरण पण बऱ्याच वेळा झालं. त्या बिल्डिंगमध्ये आपण नूतनीकरण करून पण सुद्धा रुग्णांना हव्या तेवढ्या सुविधा देण्यामध्ये अडचणी तयार होतात. त्यामुळे नवीन IPA स्टँडर्डनुसार अद्ययावत अशी बिल्डिंग असणं या ठिकाणी गरजेचं आहे जेणेकरून रुग्णांना न्याय देण्यामध्ये मदत होईल. त्या दृष्टीने पण आपण अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलसाठी माननीय मंत्री महोदय असतील, पालकमंत्री महोदय असतील, माननीय आमदार महोदय असतील यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण या ठिकाणचं पण 300 बेडच्या हॉस्पिटलसाठीचा प्रस्ताव शासनाला पाठवलेला आहे नवीन बिल्डिंग बांधण्यासाठीचा. त्यालाही लवकरात लवकर मंजुरात भेटेल आणि अलिबागकरांसाठी किंवा रायगड जिल्ह्यात जे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा एक अद्ययावत हॉस्पिटल तयार होईल. अशी झाली ही आपल्या रायगड जिल्ह्याची एकंदरीत आरोग्य परिस्थिती आणि त्यातून आपण पुढं कसं जायचं आहे. सर, एकूण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये मागच्या काही कालावधीमध्ये डॉक्टरचं प्रमाण कमी होतं त्यामुळे उपचार वेळेत मिळत नव्हते आणि काही उपचारांसाठी लोकांना मुंबई किंवा पुणे असं जावं लागत होते. आता नवीन काही उपचार पद्धती का आता उदाहरणार्थ कॅन्सरसारखा आहे किंवा डायलिसिस यासाठी वगैरे मुंबईत जावं लागत होतं तर तशा काही सुविधा आता आपण या जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये वगैरे देण्याचा काही प्रयत्न केला. अगदी बरोबर बोलत आहेत तुम्ही. मी जे बोललो ना आता की कोविड नंतर एक थोडं वेगळ्या बाजूला आरोग्य व्यवस्थेला शिफ्ट होण्याचा तो पिरियड होता ज्याच्यामध्ये थोडं कमी जास्त नक्की झालेलं असेल. त्यावेळेस कोविडच्या काळामध्ये इथले ऑपरेशन्स वगैरे बंद झालेले होते ते परत चालू करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेले डॉक्टर्स पण आपल्याकडे येणं गरजेचं होतं. आता मुळात मुद्दा जर मी अगोदर तुम्हाला म्हटलं की याचं मूल्यमापन करणं शक्य नाही आहे त्याच्याशिवाय ही जी काही डॉक्टर मंडळी तज्ज्ञ डॉक्टर मंडळी आपल्याकडे येत त्यांना आदरानं आणि सहानुभूतीनं प्रशासक म्हणून वागवणं ही सुद्धा आमची जबाबदारी आहे. त्याच वेळेस हे सगळे डॉक्टर लोक आपल्याकडे टिकतील आणि ते लोकांना किंवा रुग्णांना चांगल्या सुविधा देऊ शकतील. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले, त्यांना चांगल्या प्रकारे वागवण्यासाठी सुरुवात केली. त्याच्यानंतर मग या ठिकाणी त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह बदल आम्हाला जाणवायला लागला. आता इथं उदाहरणार्थ जर सर्जरी डिपार्टमेंट म्हटलं तर गेल्या 4 वर्षामध्ये इथं सर्जरी बंद झालेल्या होत्या कोविड काळ मिळून समजा त्याच्यामध्ये. मग आपण त्याला हळूहळू चालना दिली. चालना दिल्यानंतर मी स्वतः सर्जन मी स्वतः समोर आलो आणि ज्या काही मोठ्या डिफिकल्ट केसेस असतील त्याच करायला पण सुरुवात केली. त्याच्यामुळे ॲटोमॅटिकच बाकी सगळ्या लोकांचा कॉन्फिडन्स वाढला, त्यांनी पण त्या केसेस चालू केल्या. तर महिन्याला आपण बऱ्यापैकी जनरल सर्जरीच्या केसेस असतील, पोटदुखीच्या, हर्निया, अपेंडिक्स किंवा आणखीन काय आतड्याच्या शस्त्रक्रिया, ह्या 50 ते 60 शस्त्रक्रिया आपल्या मेजर या ठिकाणी होतात. त्याच्यासाठी पहिले पुणे किंवा मुंबईला जाण्याची गरज होती, ती गरज आता राहिली नाही. पण त्याचा पुढचा टप्पा होता की महात्मा फुले योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून गोरगरिबांना अत्यंत फ्रीमध्ये चांगल्या सुपर स्पेशालिटी सुविधा पण उपलब्ध करणे. त्याच्यासाठी आम्ही सुपर स्पेशालिटीचे डॉक्टर्स असतील, युरोसर्जरीचे डॉक्टर्स असतील, म्हणजे मलमूत्र मार्गाचे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांना OPD वेळ दिली, त्यांना पण ऑपरेशन करण्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य दिलं. त्यात काही सर्जरी स्टोन असतील किंवा प्रोस्टेट ग्रंथीचे आजार असतील त्या सर्जरी आपल्याकडे व्हायला लागल्या. कॅन्सर सर्जरी असतील त्याच्यासाठी मॅक्युलोफेशियल सर्जन आहेत त्यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टर लोकांची या सगळ्या जे काही खाजगी डॉक्टर्स असतील, सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स असतील पनवेल मुंबई साईडचे, ते पण स्वतःहून आता या ठिकाणी येऊन त्यांच्या सेवा द्यायला त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर डायलिसिसचे पेशंट असतील यांना कॅन्ट टाकायचा असतो किंवा व्हॉस्क्युलरच्या छोट्या मोठ्या प्रोसिजर असतात त्याच्यासाठी आपल्याकडे इंटरनॅशनल रेडिओलॉजिस्ट नावाचे डॉक्टर्स पण जॉईन झालेले आहेत आणि त्यांनी पण त्यांच्या सुविधा चालू केलेल्या आहेत. एकंदरीत कॅन्सरच्या युरोसर्जरी, पीडियाट्रिक सर्जरी, मध्यंतरी आपण एक प्लास्टिक सर्जरीचा कॅम्प घेऊन मागच्या 3-4 वर्षापासूनचा जो बॅकलॉग होता त्याच्या 100 म्हणजे दळाल्यामुळं किंवा काहीतरी जन्मदा दिव्यांगत्व असल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी असल्यामुळं त्याला त्याचं रुटीन लाईफ जगण्यामध्ये लहान मुलांना अडचणी राहतात. साधारण एक
40 ते 45 मेजर आणि 40 एक मायनर असे 80 ते 90 सर्जरीचा मोठा कॅम्प आपण इंडियन मेडिकल असोसिएशन आणि रायगड जिल्हा डॉक्टर्स असोसिएशन यांच्या मदतीनं पूर्ण केला. त्यामुळे जिल्ह्यामध्ये तो असणारा एक बॅकलॉग आपण काढला. आता आपले समोरचं एक प्रयोजन आहे की लहान मुलं असतात यांना एक स्क्विंट किंवा तिरळेपणाचा आधार असतो, त्याचा पण एक बॅकलॉग जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये असणार. तो एक बॅकलॉग आपल्याला काढायचा आहे. आणि याच्याशिवाय उर्वरित ज्या काही गोष्टी असतील, चांगलं अद्ययावत आयसीयू असणार, चांगलं अद्ययावत एसएनसीयू असणार, त्या ठिकाणी त्या डॉक्टरांना आवश्यक असलेलं किंवा यंत्रणेला आवश्यक असलेला लॉजिस्टिकचा पुरवठा करणे हे सर्व आमचं काम आहे. आणि त्याच्यावर आम्ही प्रकर्षाने आता लक्ष देतोय. त्याच्यामुळे कदाचित परिवर्तन घडायला सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच रायगडवासियांना एक चांगली आरोग्यदायी दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर, आता हा आपण सिव्हिल डॉक्टर सिव्हिल हॉस्पिटल संदर्भात बोललो. आता तुमच्या अंडर रायगड जिल्ह्यातली ग्रामीण रुग्णालय येतात, तर असे एकूण किती रुग्णालय आपल्या जिल्ह्यात आहे, त्यांची परिस्थिती काय, त्यांना त्या भागातील लोकांना थेट तिकडे येण्यापेक्षा तिथे चांगल्या सुविधा मिळाव्या, किमान किमान प्रथमोपचार तिथे चांगले मिळावे, अशा काही योजना आहेत की त्या त्या जिल्ह्यात त्या ग्रामीण रुग्णालयात सध्याची परिस्थिती काय? बरोबर बोलत आहे. आता विषय असा आहे की आपण जर एक प्रामुख्यानं पट्टे जर किंवा तुकडा जर केला, म्हणजे माझ्या डोक्याच्या हिशोबानं मी करतोय, म्हणजे माझ्या मनात तसं येत असेल, तर एक पट्टा जर म्हटला आपण तर माणगाव महाड आणि कोल्हापूर हा एक पट्टा येतो. दुसरा जर खाली मोजला तर आपला म्हसळा श्रीवर्धन जसवली किंवा तिकडचा जो बोरली पंचायत वगैरे हा पट्टा येतो. तिसरा जर मोजला आपण तर रोह्याचा सेंटर पॉईंट येतो आणि त्याच्या बाजूचा पट्टा येतो. चौथा एक पेन साईडचा पट्टा येतो आणि पाचवा पनवेल आणि सहावा मग आपला अलिबाग. त्यामुळे अलिबागबद्दल जर आता बोललो तर मी तेच सांगतोय की महाड हा एक महत्त्वाचा पाड आहे आणि तसा श्रीवर्धन हे तो दुर्गम लांब असलेला पट्टा आहे ज्या लोकांना त्याच ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये आत्ता जर प्रामुख्याने आता बघितलं आपण तर लहान मुलांना व्यवस्थित ट्रीटमेंट भेटली पाहिजे, महिलेची सीझर आणि डिलिव्हरी झाली पाहिजे, आणि ॲक्सिडेंट किंवा इमर्जन्सी हार्ट अटॅक किंवा कुठली इमर्जन्सीचा जर पेशंट असेल तर तो तात्काळ त्या ठिकाणी ट्रीटमेंट झाली पाहिजे. त्या दृष्टीने जर आपण प्रयत्न केले तर श्रीवर्धनच्या दवाखान्यामध्ये 50 बेडचं हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा मायक्रो प्लॅनिंग करून मायक्रो आढावा घेऊन त्या ठिकाणी या सगळ्या सुविधा भेटतील याच्यासाठी आमची ऑलरेडी सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी भेटत आहेत. सेम आम्ही महाड माणगाव या पट्ट्यासाठी केलं, त्या ठिकाणी पण कदाचित एखादा छोटा दवाखाना आहे कोल्हापूरचा, त्या ठिकाणी सिरियस पेशंटची व्यवस्था नाही झाली तर तो महाड किंवा माणगावमध्ये झाली पाहिजे. एखादं डिलिव्हरी तिकडे जर कॉम्प्लिकेशन तयार झालं तर ते माणगावपर्यंतच मॅनेज झालं पाहिजे, म्हणजे त्याचा ट्रॅव्हलिंग टाईम वाचणार आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तो सिरियस होऊन कदाचित दगावण्याची परिस्थिती पण होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या प्रकारे स्ट्रेंथन करण्यासाठी प्रयत्न केले आणि ती भावना आमच्या लक्षात आली. त्याच्यानंतर रोह्याचा जो पट्टा आहे, तर आता आपण बोललं तसं वुमन्स हॉस्पिटल जे आहे आपले प्रस्ताव ते पण लवकरात लवकर चालू व्हावं या दिशेने आमचे प्रयत्न चालू आहेत. उरणसारख्या जर बोललो तर मी आता तुम्हाला सांगितलं, सध्या त्या ठिकाणी आपल्याला प्राथमिक ट्रीटमेंट असतील, मीडियम टर् सेकंडरी केअरच्या ट्रीटमेंट असतील, या सगळ्या होतात या ठिकाणी. परंतु आणखीनही टर्शरी केअरच्या ट्रीटमेंटच्या ठिकाणी होण्यासाठी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणं आणि चांगले मॅनपॉवर असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आवश्यक त्या तरतुदी बऱ्यापैकी झालेल्या आहेत आणि साधारण आता बिल्डिंग वगैरे बांधायचा विषय म्हटल्यानंतर 1 ते 2 वर्षामध्ये या गोष्टी सगळ्या मार्गी लागतील असं म्हणायला काय हरकत नाही. तर मध्यंतरी एक वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या होत्या की सिव्हिल हॉस्पिटलची इमारत हे झाली आहे, अति धोकादायक परिस्थिती झाली आहे, त्यामुळे काही गडबड म्हणजे जरा गोंधळ निर्माण झाला होता, तर नेमकी काय परिस्थिती आणि पुढे त्या इमारतीनंतर इथे दुसरी काही इमारत बनवण्यासाठी किंवा नवीन मी तेच सांगू इच्छितो की ही या ठिकाणची जी सिव्हिल हॉस्पिटलची बिल्डिंग आहे ही साधारण 40 ते 42 वर्ष जुनी आहे. आपण या समुद्रकिनारी जर ज्या बिल्डिंग असतील त्याचं आयुष्य कदाचित कमी राहत असेल, ते आपल्याला मान्य करायला हरकत नाही. आता 40 ते 42 वर्षाचा पिरियड हा खूप मोठा असतो. मधल्या काळामध्ये ही बिल्डिंगवर स्ट्रेंथनिंगसाठी खर्च झाला, त्याच्यानंतर पण मी जी माहिती घेतली त्याच्यानुसार 2020 ही बिल्डिंग रुग्णांसाठी योग्य आहे का नाही अयोग्य आहे याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं. हे बाटूसारख्या मोठ्या संस्थेमार्फत आणि VJTI सारख्या मोठ्या संस्थेमार्फत प्रशासनाने करून घेतलं. त्यावेळी असं लक्षात आलं की या बिल्डिंगला स्ट्रेंथ
स्ट्रेंथनिंग करण्याची गरज आहे किंवा पर्यायी व्यवस्था नवीन बिल्डिंग मारण्याची गरज आहे. पण आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी साधारण 250 रुग्ण हे दररोज ॲडमिट असतात आणि 1000 ते 1200 OPD मध्ये दररोज ट्रीटमेंट घेऊन जातात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे गोरगरीब आदिवासी बहुल एरियातले रुग्ण या ठिकाणी येत असतात. आपण जर ती बिल्डिंग स्ट्रेंथन करण्याच्या ऐवजी तर डिसमेंटल करण्याचा विचार जर त्यावेळेसपासूनच केला असता किंवा माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली याच्यावर वारंवार मिटिंग झाली की काय पर्याय काढला पाहिजे, तर ह्या सगळ्या रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करून त्या ठिकाणी पॅरलल यंत्रणा उभारणं, म्हणजे ऑपरेशन थिएटर असतील, ICU असतील, SLCU असतील, डायलिसिस युनिट असतील, तर हे त्या तुलनेचं इन्फ्रास्ट्रक्चर अलिबागमध्ये उपलब्ध नसणे हा एक महत्त्वाचा पार्ट होता. त्याच्यामुळं आपल्याला आहे त्या बिल्डिंगमध्ये स्ट्रेंथन करून वापरणे आणि सायमल्टेनियसली नवीन बिल्डिंगचा प्रस्ताव तयार करणे, या दोन गोष्टी करणं गरजेचं होतं. जर आपण ती बिल्डिंग खाली करून मग डिसमेंटलचा विचार केला असता तर मग मात्र आपल्याला या लोकांचं काय करायचं हा मोठा प्रश्न तयार झाला असता. त्या दिशेनं तत्कालीन माननीय जिल्हाधिकारी व सगळ्यांनी एकत्र निर्णय घेऊन असं ठरवलं की या बिल्डिंगला स्ट्रेंथन टप्प्याटप्प्यामध्ये खाली करून द्यायचं आणि टप्प्याटप्प्यामध्ये स्ट्रेंथनिंग करायचं. 4-5 वर्ष आपल्याला ती बिल्डिंग वापरली जाईल एवढी अपेक्षा ठेवायची. त्या काळामध्ये आपण नवीन बिल्डिंगचं काम करूया, त्या दिशेनं पावलं उचललं गेलं. आताच्या परिस्थितीमध्ये आज 70-80% जो काही त्याचा स्कोप होता त्याच्यामध्ये स्ट्रेंथनिंगचं काम PWD सार्वजनिक बांधकाम विभागानं पूर्ण केलेलं आहे. आता बिल्डिंग आपल्याला बाहेरून दिसताना जुनाटच दिसणार, पण स्ट्रक्चरली जर जेवढं त्यांच्या आर्किटेक्चर, मला ते पूर्णपणे सांगता नाही येणार, पण आर्किटेक्चर लँग्वेजच्या हिशोबाने त्यांच्या स्कोपनुसार ते त्यांचं कामकाज बऱ्यापैकी त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि दुसरा पार्ट जो होता की नवीन हॉस्पिटलसाठी आपल्याला प्रस्ताव टाकणे, तर आपण कॅम्पसची जर परिस्थिती बघितली तर छोट्या छोट्या बिल्डिंग त्यावेळेसच्या विचाराने त्या बांधलेल्या होत्या, आज एक प्रगत विचार समोर आलेला आहे. म्हणून मग आम्ही कॉन्क्रीट एकच मोठी हॉस्पिटलची आंतररुग्ण विभागाची बिल्डिंग असावी असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि मी एकंदरीत आमची मीटिंग झाली आणि आम्ही एकंदरीत सर्वे केला. हा विषय माननीय जिल्हाधिकारी महोदय तत्कालीन यांच्या कानावर पण घातला आणि त्यानुसार मग आम्ही 300 बेडचा, म्हणजे आपलं जे जुनं हॉस्पिटल आहे फक्त 200 बेडचं आहे, त्याच्यामध्ये ॲडिशनल 100 बेडची मॅनपॉवर वाढवणे, तेवढे बेड वाढवणे आणि त्याचा जो प्रस्ताव आहे हा काही जुन्या बिल्डिंग डिसमेंटल करून त्या ठिकाणी बांधण्यासाठी त्या शासनाला सादर केलेला आहे. आणि मला पूर्ण आशा आहे की त्याच्यावर तात्काळ शासन स्तरावर निर्णय होईल, कारण शासन स्तरावरूनही याच्यासाठी आमच्याकडे सारखा पाठपुरावा चालू होता, त्यामुळे या बाबीसाठी शासन नेहमीच मला वाटतं पॉझिटिव्ह आहे आणि ते लवकरात लवकर मागे लागेल. या जिल्ह्या या हॉस्पिटलमध्ये मॅन पॉवर कमी होती असायची अशी सारखी बोंब असायची, आता ते उपलब्ध झालेले आहे, त्याचा रिझर्व त्याचा काय फायदा होतो काय आणि नवीन काय निर्माण उपलब्ध झालेले कोणत्या सुविधा आता तुम्ही या विषय असा आहे की मॅन पॉवरचा विषय हा बऱ्याच काळापासून शासन स्तरावर भरती प्रक्रिया प्रलंबित होती, पण मध्यंतरी आचारसंहितेच्या अगोदर आरोग्य विभागातर्फे माननीय आरोग्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग 3 वर्ग 4 आणि डॉक्टरांची भरती प्रक्रिया पार पडली. त्यातून आपल्या रायगड जिल्ह्यालाही बऱ्याच प्रमाणामध्ये डॉक्टर उपलब्ध झाले. त्याच्यानंतर वर्ग 3 आणि वर्ग 4 जे काही कर्मचारी हे पण बऱ्याच प्रमाणामध्ये उपलब्ध झाले. त्याच्यामुळं आपल्याला मनुष्यबळाच्या दृष्टीनं जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी नक्कीच बळ भेटले. आता सर पावसाळ्याचे दिवस आहे, साथीच्या रोगांमध्ये जलजन्य वगैरे असे होऊ शकतात, तर साथीच्या रोगण्याचे त्या संदर्भात काय एकदम तुम्ही लोकांना काय आवडतं? तर आपण पहिले बोलल्याप्रमाणे आपला जिल्हा हा थोडा म्हणजे भौगोलिकदृष्ट्या थोडा चॅलेंजिंग जिल्हा आहे, त्या दिशेनं आपल्याला पावसाळ्यामध्ये दोन गोष्टींवर लक्ष ठेवावं लागतं, म्हणजे एक जलजन्य किंवा साथीच्या रोगाच्या आजाराचं प्रमाण वाढण्याची एक शक्यता असते आणि दुसरं वेगवेगळ्या ठिकाणी आपत्तीजन्य परिस्थिती तयार होऊ शकते. या दोन्ही गोष्टींना सगळा आरोग्य व्यवस्था जी आहे प्रत्येक ठिकाणची ती सक्षम ठेवण्यात आलेली आहे. या दोन्ही प्रकारच्या जर संकट आपल्यावर कुठं आलं परमेश्वर कृपेने आपल्यावर येऊ नये तर आपण ती सक्षमपणे पाळण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा आपली तयारी ठेवलेली आहे. आता आपल्या शेजारी नवी मुंबई आहे, ठाणे जिल्हा आहे, शेजारी पुणे जिल्हा आहे, मुंबई आहे, या तुलनेत आपलं आरोग्य
जी पातळी आहे लेवल तिथपर्यंत नेण्यासाठी मग जशी आपण सांगत होतो प्रयत्न त्या दृष्टीने आपण काय पाहू शकतो म्हणजे त्या दृष्टीने जाण्यासाठी निश्चितच आहे की कुठलाही जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यामधली जी काही आरोग्य व्यवस्था असेल आजच्या घडीला जर आपल्या बाजूला कुठले जिल्हे असतील किंवा विदर्भात असतील मराठवाड्यात असतील त्या लेवलचीच आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करणारे किंवा तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर असलेले आणि लोकांना त्यातून बेनिफिट भेटणारे आपल्या जिल्ह्यातही असणं आवश्यक आहे आणि ती त्या बरोबरीची निश्चित आजही आहे परंतु आपला प्रयत्न हा राहील की आपण बाकी जिल्ह्यांच्या पेक्षा पण चांगल्या प्रकारे सक्षमतेनं आरोग्य व्यवस्था जी आहे लोकांच्यासाठी काम केलं पाहिजे या दृष्टीनं आपले प्रयत्न पण आहेत आणि निश्चित आपण त्याच्यामध्ये यशस्वी पण आपल्याला आपल्या या यंत्रणेला काय शासनाकडनं काय मदत होते आणि लोकांकडनं काय अपेक्षा आहेत किंवा या ज्या कंपन्या असतात त्यांच्या काही CSR तर त्यातनं काही असं तुमच्या काही असं जनतेने आपल्या जनतेकडनं आपल्याला काय अपेक्षा आहेत ते जर आणि तुम्ही काय सांगू शकता आता मध्यंतरी मी बोललो तर मी बऱ्याच वेळा या CSR मार्फत काहीतरी आपल्याला यंत्रसामुग्री असतील इन्फ्रास्ट्रक्चरचे डेव्हलपमेंट असतील याच्यासाठी या डायरेक्टर असतील या कंपन्यांचे यांच्याशी बोलत असतो जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत असतो त्यांच्यामार्फत त्यांना निर्देश किंवा सूचना दिल्या जातात रिक्वेस्ट केल्या जाते त्याचा एक पार्ट म्हणून आपल्या इथं उरणला जो ONGC प्लांट आहे त्यांच्यामार्फत जिल्ह्यामध्ये एक 3 ठिकाणी डेंटल युनिट आपले नव्हते त्यांनी कंप्लीट डेंटल युनिट आपल्याला करून दिले काही ठिकाणी डेंटल एक्सरे डिजिटल एक्सरेची कमतरता होती असे 6 ठिकाणी डिजिटल एक्सरे करून दिले ऑपरेशन करण्यासाठी क्वार्टर मशीन लागतात इलेक्ट्रिकच्या या 5-6 ठिकाणी सगळ्या उपजिल्हा रुग्णालयात आणि जिल्हा रुग्णालयामध्ये दिले आपल्या दवाखान्यामध्ये दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी लॅप्रोस्कोपिक मशिनरीची आवश्यकता होती ही पण ONGC कंपनीने आपल्याला दिली आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी जर आपण विचार केला तर आपल्या कंपाऊंड वॉल असतील अंतर्गत रस्ते असतील ड्रेनेज पाईपलाईन्स असतील याच्यासाठी मदत करण्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आपण गेल कंपनीला पण तसा प्रस्ताव टाकलेला आहे पोस्टमॉर्टम रूम्स असतील पेन असतील पण अलिबाग असतील या ठिकाणच्या चांगल्या करण्यासाठी आपण JSW कंपनीला विनंती केली आणखीन काय छोटे मोठे रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठीचे शेड असतील त्यांचे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असतील काही गार्डन असणार या सगळ्या गोष्टी आहेत याच्यासाठी आपण RCF कंपनीला पण मदत केली आणि काही प्रमाणामध्ये जो काय हे आहे स्कोप तो PWD DPC मार्फत तो काही निधी उपलब्ध होतो त्याच्यामार्फत पण आपण त्यांचे कामकाज आता आचारसंहितेमुळे थोडं त्यांना टेंडरिंग वगैरे करता नाही आलं पण आता ते सगळं करून तो पण एक पार्ट आपण त्याच्यामध्ये घेतला म्हणजे एकतर DPC किंवा शासनाच्या आरोग्य खात्याच्या निधीतून ह्या गोष्टी करणं अवघड होतं आपल्यासाठी म्हणून या सगळ्या बाजूंना एकत्र येऊन आपण हा जो कॅम्पस आहे 4.5-5 एकरचा आपला कॅम्पस आहे मध्यवर्ती ठिकाणी आहे तर हे सुंदर आणि प्लेझंट प्लेस लोकांसाठी असलं पाहिजे अशा प्रकारची भावना आमची आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे निश्चितच ह्या सगळ्या कंपन्या आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतील मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून हे एक आपण सुंदर असं चांगलं हॉस्पिटल नक्कीच म्हणू खरे होते आपल्या जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने सर आपण आम्हाला वेळ दिला आपल्या काही कल्पना असतील आरोग्यासंदर्भातल्या त्या लोकांपर्यंत सांगितल्या धन्यवाद सर विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती ऐका त्यांचे विचार मते आणि माहिती संवाद प्रखरच्या माध्यमातून आता दर शनिवारी राम प्रखर आणि